मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या या जिल्ह्यामध्ये सुप्रियाताईंचा आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो। त्यांचे अनेकविध कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये आज आहेत आणि या कार्यक्रमांना बाजूला ठेवून त्यांनी सर्वोच्च प्राधान्य या महागाईच्या या गण आंदोलनाला दिलेलं आहे। यावर आपल्या लक्षात येते दिसेल की महागाई हा विषय किती ज्वलंत आहे। गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर महागाईचा सर्वात जास्त उच्चांक गाठला। 2014 आणि 2022 या कालखंडामध्ये महागाई 8 पटीने वाढली। सर्व क्षेत्रामध्ये या महागाईचा फटका आपल्याला बसतोय आणि आता सर्वाधिक जर झळप होत असेल तर ते गृहिणींना पोहोचते। घरगुती गॅसचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, गोळे तेलाचे भाव 200 रुपयापर्यंत गेले, साध्या मिठाचे भाव आता 24 रुपये किलोने मिळायला लागले आणि जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भामध्ये आज आपण पाहतो आहोत की याच किमती वाढल्या असताना डिझेलच्या किमती वाढल्या, पेट्रोलच्या किमती वाढल्या। आता तर अशी परिस्थिती आहे की केंद्र सरकारच्या धोरणामध्ये आम्ही सर्वांना गॅस देतो, घरापर्यंत गॅस पोहोचवतो ही घोषणा माननीय नरेंद्र मोदींनी केली आणि सरसकट सर्वांना गॅस देण्याचा प्रयत्न केला, परंतु गॅसची हंडी 1000 रुपयाच्या वर करून टाकली आणि हा गॅस देण्याच्या नावानं राकेल गायब करून टाकलं। आता शहरामध्ये किंवा कुठेही महाराष्ट्रात नव्हे देशभरामध्ये 1 लिटर सुद्धा रॉकेल बाजारामध्ये मिळत नाही। एका बाजूला डिझेल महाग झालं, पेट्रोल महाग झालं आणि दुसऱ्या बाजूला जर गॅसचे शेगडे बंद करायची आणि स्टोववर यायचं असेल किंवा चूल पेटवायला जर पाहिजे असेल तर रॉकेल आपल्याकडं नाही आहे। एक दुसऱ्या बाजूने आपल्या या महागाईची जड इतकी पोहोचत चाललेली आहे की खतांच्या किमती वाढल्या, शेतमालाचे भाव हे दिवसेंदिवस कमी होत आहे आणि खतांच्या किमती वाढत आहे। आता या ठिकाणी आपले विनोदजी तराळे यांनी खतांच्या किमतीचा एक आराखडा आपल्याकडे दिला, जवळजवळ किमती ह्या दुपटीनं वाढल्या, म्हणजे पोट्याच्या किमती 1700-1800 रुपयापर्यंत गेल्या, डीएपीच्या किमती वाढल्या, 20-20 रुपयाच्या वाढल्या, 16-16च्या वाढल्या, 14-14 0च्या वाढल्या, सर्व खतांच्या मिश्र खतांच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या की शेतकरी हा धवाने झाले। पेरणीचे दिवस आहे आणि या पेरणीच्या दिवसामध्ये खतं कसे मिळावायचे कसं कशाची चिंता शेतकऱ्याला आज आहे आणि या महागाईची झळ पोहोचते आहे। महागाईनं एका बाजूला त्रस्त झालेला आहे सर्वसामान्य नागरिक, या महागाईपासून दुसरीकडे आपलं लक्ष विचलित करण्यासाठी, दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हे जे वेगवेगळे उद्योग आता सुरू केलेले आहे, कधी नवले त्राणांचा विषय येतो, कधी नवऱ्याचा विषय घातला जातो, कधी हनुमान चालीसा आणलं जातं, कधी यामध्ये मधल्या कालखंडामध्ये सदावर टीव्हीवर चालले 15 दिवस, त्याच्यानंतरच्या कालखंडाचा भोंगा झाला तर आत्ताच्या कालखंडामध्ये मनसेच्या काही सभा झाल्या, एक वेळ मनसेची सभा झाली की मग देवेंद्रजीची सभा होते, मग उद्धवजीची सभा होते, मग त्याला उत्तर देण्यासाठी परत देवेंद्रजी येतात, म्हणजे चाललंय काय राजकारण? राजकारणाची पातळी इतकी घाणेरडी आणि खालच्या पातळीवर गेली की गेल्या 40 वर्षामध्ये अशा स्वरूपाचा अनुभव आम्ही कधी घेतला नाही। इतकं व्यक्तिगत एखाद्या वर्षी बोलणं हे तर आता 40 वर्षात आम्ही अनुभवलं नाही। टीकाटिपण्णी केली मी पण केली, परंतु टीकाटिपण्णी करत असताना व्यक्तिगत टीकाटिपण्णी कधीही केली नाही। तत्वाने मांडणं केले, तत्वाने मांडणी केली, परंतु अशा स्वरूपाचं घाणेरड्या स्वरूपाचं एखाद्या व्यक्तीविषयी बोलणं म्हणजे ह्या त्यांच्या संस्कृतीचा अभाव आहे, हा त्यांच्या रक्तामधला दोष आहे या ठिकाणी। आणि अशाच संस्कार त्याच्या आई वडिलांनी शिकवले असते, म्हणून माननीय शरद पवार सारख्या एक उत्तुंग नेतृत्वावर अशा स्वरूपाचे घाणेरड्या स्वरूपामध्ये लिखाण करणं याचा तीव्र शब्दामध्ये आपण हे निषेध केलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु या नीच प्रवृत्तींना वेळीच आपण त्या ठिकाणी ठेचलं पाहिजे। या अशा घाणेरड्या प्रवृत्ती राजकारणामध्ये कुणी आणल्या? अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर ह्या ज्या प्रवृत्ती चाललेल्या एकमेकांवर फोडफोडी करण्याच्या, एकमेकांना राजकारणामध्ये तू दुश्मन आहे, तू विरोधी पक्षाचा आहे म्हणजे तू एकदम दुश्मनीसारखा आहे, अशा स्वरूपाचं जे वातावरण आहे अलीकडे निर्माण झालं,
पूर्वीच्या कालखंडामध्ये निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढायचे, परंतु निवडणुका झाल्यानंतर सारं विसरून जायचे. एकमेकाविषयी आदराने सन्मानाची भावना नेहमीच ठेवली जायची. परंतु अलीकडच्या राजकारणामध्ये हे बदलावचं चित्र जे आहे, हे चित्र कशासाठी आहे की एक एक नवीन इश्यू काढायचा आणि या महागाईच्या इथून लक्ष आपलं दुसरीकडे वळवायचं. म्हणजे या विषयाच्या मध्ये आता बरं झालं की लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिला नाही. यांना असं म्हटलं की या भोंग्याच्या संदर्भामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण होईल, त्या माध्यमातलं काहीतरी भानगडी निर्माण होतील. परंतु दोघेही समाजांनी या ठिकाणी संयम ठेवला आणि त्यामुळे यांच्या ज्या काही त्यांना असं वाटत होतं की वातावरण बिघडेल अशांतता होईल, त्याच्यावर पाणी फिरलं. या पुढे सुद्धा आपल्याला हे सर्व विसरून जे भोंगे भिंगे सोडून द्या आणि महागाईच्या विरुद्ध संघर्ष करायचा आहे. माननीय सुप्रियाताईंनी लोकसभेमध्ये अनेक प्रश्न सातत्यानं मांडलेत. मी त्यांचं नेहमीच अभिनंदन करतो. त्यांचं भाषण ऐकले की इतके अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी मांडलेत या ठिकाणी, आणि महागाईचा विषय सहज प्रखरपणे त्या ठिकाणी मांडतील. अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. त्यामुळे मी सुद्धा गेले असा झपाटला सारखा होतो की मोदीजी गेले, आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अच्छे दिन तो काय झालं, बहुत बुरे दिन आले लगे. आणि त्यामुळे आज आपला संघर्ष करायची वेळ आलेली आहे. मला आठवतं की पूर्वीच्या कालखंडामध्ये 7 पैसे प्रति लिटर डिझेलचे भाव वाढले होते, तर माननीय अटलजींनी बैलगाडीवर बसून मोर्चा काढला. बैल 7 पैसे. आत्ताच्या स्मृती इराणी जे आल्या होत्या काल, त्यांनी तर अख्खा महाराष्ट्र पेटवून दिला होता, देश पेटवून दिला होता. हे महागाई बढ गई आहे, गॅस बढ गई आहे, बैलना तेल, ये खेल वैसा खेल, वार काय घोषणा द्यायचे. आणि आत्ता कुठं कोणत्या बिळामध्ये लपले आहे, आत्ता का पडून जात आहे, आत्ता का बोलत नाही आहे, आत्ता का सर्वसामान्य दिलासा देत नाही आहे, कोणताही नेता या संदर्भामध्ये बोलायला का तयार नाही, काय म्हणत नाही आहे यामध्ये की आम्ही महागाई कमी करू, एवढ्या शब्द तरी तुमच्या तोंडून ऐकण्याची आमची इच्छा आहे की बा आम्ही या महिनाभरामध्ये महागाई कमी करू, आम्ही या महिनाभरात गॅसचे दर कमी करू. मी तुम्हाला सांगतो माझा अंदाज आहे, मी अर्थमंत्री होतो काही काळ, हा डिझेलचे भाव 150 रुपये प्रति लिटरच्या वर जाणार आहेत. आज हे पेट्रोल डिझेल भाव वाढतायत, खतांच्या किमती वाढतायत, आणखी त्याच्यापेक्षा 1500 रुपये थैलीमागे जास्त होणार आहे. या देश दिवाळखोरीच्या दृष्टीनं वाटचाल करतो आहे. या देशामध्ये जर पाहिलंय तर डॉलरच्या किमती 78.5 रुपयापर्यंत गेल्या. देशाच्या इतिहासामध्ये असं कधीही झालं नाही. ऐन शेतकऱ्याच्या शेतामध्ये गहू आला आणि निर्यात बंदी झाली, अशा स्वरूपाचा कांदा आला की त्याची निर्यात बंदी झाली. म्हणजे शेतकऱ्याला भाव एका बाजूला मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला खताच्या किमती वगैरे सगळ्या किमती वाढत आहे. आणि या ठिकाणी यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झालेला. अरे करताना माझी विनंती आहे की आक्रमकतेने आता या संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आपला महाराष्ट्राचा सरकार आहे म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात लढू नये असं कुठे सांगितलं तुम्हाला? जे विषय आहे ते तातडीने जास्तीत जास्त केले पाहिजे. त्याच्यासाठी नेत्यांची किंवा पक्षाच्या आदेशाची आवश्यकता नाही आहे. स्वयं आपण मोर्चे काढले पाहिजे, स्वयंरीतीनेचा विरोध केला पाहिजे, स्वयंस्फूर्तीनं केलं पाहिजे. कोण केतकी चितळे लावल्यात? आत्ता मी पहिल्यांदाच नाव ऐकलं त्या पोलिसचं. मला तर माहिती नव्हती केतकी कोण आहे. परंतु अशा स्वरूपाची स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या माणसावर बोलल्याशिवाय स्वतःचं नाव येत नाही. मोठ्या माणसावर बोलावं लागतं काही ना काही, मग सगळ्या महाराष्ट्राला माहीत पडतं की हे पोरगे कोण आहे या ठिकाणी. त्याच्यासाठी सारे उपद्रव असतात. त्यासाठी आता एक वेळ आता या ठिकाणी ह्या अशा रीतीचे घाणेरडे जे उपद्रव चाललेले आहे, या उपद्रवाला थांबवायचे असतील तर कार्यकर्त्यांनी संघटित राहून याचा प्रतिकार केला पाहिजे. महागाई आहे, अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोर आहे की त्याच्या समोर आपण विरोध करू शकतो. आज देशाची परिस्थिती जर पाहिली तर देशाची परिस्थिती फार चांगली आहे अशाची स्थिती नाही आहे. मी या ठिकाणी त्याच्यावर बोलणार नाही, पण महागाईच्या संदर्भावर निश्चित त्या ठिकाणी आपण सारे हवालदिल झालेलं आहे. मला तर अपेक्षा आहे की महिला भगिनांचा एक मोर्चा काढला पाहिजे की बैलगाडीवर काढा, निघा. 1000 होत्या संख्येनं महिला ज्यावेळेस रस्त्यावर उतरतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं महागाईचा जो मोर्चा असतो तो केला पाहिजे. नाही तर 5-50 महिला आल्या आणि त्याच्यामध्ये आंदोलन केलं असं नको. आता तयारी दिवशी मोर्चा काढा महिलांचा.
या ठिकाणी असं पाहिजे की 2-4-5 हजार 10 हजार महिला रस्त्यावर आल्या पाहिजे आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाग आली पाहिजे. नुसतं इथे येऊन घोषणा केल्यामुळे सरकारला जाग येत नाही. काव काही गल्ली गल्ली सगळ्या ठिकाणी मोर्चे ज्यावेळेस महिलांच्या निघायला लागते त्यावेळी एका स्त्री शक्तीची जाणीव सरकारला होईल आणि मग काहीतरी दखल आपल्या संदर्भामध्ये घेतील. हे सरकार तुमच्या भावनांची दखल घेईल केंद्राचं असं अजिबात वाटत नाही. कारण दिवसेंदिवस जे निर्णय चाललेले आहे तुम्ही काय बोलायचं ते बोला. तुम बकाव हम एफआर आहे अशा संदर्भामधला आजची जी भूमिका चाललेली आहे ती काही योग्य नाही आहे. काय तुम्हाला करायचं असेल ते करा पण सर्वसामान्य माणसाला दिलासा देईल असे निर्णय घ्या. कोणतंही सरकार असलं तर त्याच्याकडनं आपण अपेक्षा करतो की आम्हाला गोरगरीब माणसाला सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. त्या दृष्टीनं आमची अपेक्षा करणं काही गैर आहे अशातलं नाही. म्हणून आपण एवढ्या संख्येनं या ठिकाणी मोर्चाला उपस्थित राहिलं. काल रस्त्याकडे ठरलं की एक मोर्चा नाही एक आपलं ठिय्या आंदोलन करूया आणि एवढ्या नुसत्या फोनवर निरोप दिल्यामुळेही एवढ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलात. यापेक्षाही मोठ्या संख्येनं आपल्याला मोर्चाचं पुढच्या कालखंडामध्ये आयोजन करायचं आहे. त्याची तयारी करा. या सरकारला जाग आली पाहिजे आणि त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रित आपण प्रयत्न करूया. आज माननीय सुप्रिया त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे. आंदोलन या ठिकाणी आहे आणि आपण सारे सारे भाग्यवान आहोत की या ठिकाणी अचानक भेटताई या ठिकाणी आल्यात आणि या आपल्या ठिय्या आंदोलनाची सांगता त्यांच्या भाषणाला होईल.